काल पण आम्ही पाहिलं त्या अगोदरपासून तर अख्खा महाराष्ट्र पाहतोच आहे. सुरुवातीला ज्या ठिकाणी मी कुरिअर ब्लू डार्टची एक कॉपी दाखवतोय, सन्माननीय खासदार उद्धवजींच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांना भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळाचे उपनेते आमदार भाई गिरकर यांनी दोन पुस्तकं काल कुरिअर केली, त्याची कॉपी आहे. परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरची दोन पुस्तकं, एक राज्य सरकारच्या वतीने छापलेलं, एक मुंबई महानगरपालिकेने छापलेलं, संपूर्ण अभ्यास संजय राऊत यांनी करावा. परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जीवनी वाचावी यासाठी विधिमंडळाचे आमचे उपनेते माजी मंत्री आमदार भाई गिरकर यांनी दोन पुस्तकांची त्यांना आज कॉपी पाठवली आहे, अपेक्षा आहे ते वाचतील. भारतरत्न महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला यावर वाद निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे. हा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या उद्धवजींच्या पक्षाकडून चालू आहे. तो जाणीवपूर्वक चालू आहे, त्याच्या मागची कारण काय अस्पष्ट आहे. एखादं संकट ज्या वेळेला येतं त्यावेळेला ते शेतकरी आसमानी आहे का सुलतानी आहे असा प्रश्न त्याला पडतो, तसा आंबेडकर प्रेमी समस्त भारतवर्षातील नागरिकांवर परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मस्थळाचा वाद निर्माण करून या आसमानी सुलतानी नाही अफगाणी संकट आलेलं आहे. तालिबानच्या भागामध्ये गौतम बुद्धांच्या प्रतिमांवर हल्ला झालाय आम्ही पाहिलं होतं मागे. आता शांततापूर्व आणि शांततेचा संदेश देणाऱ्या भगवान गौतम बुद्धांचे अनुयायी असलेला समाज आणि त्यातही आमचे नेते परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थानावरचा वाद निर्माण केला जातोय. उद्धवजींची शिवसेना हे का करते आमचा प्रश्न आहे. आपलं अज्ञान पाजळायची एकही संधी संजय राऊत यांनी सोडलेली नाही, आम्ही मागेही पाहिलंय. डॉक्टर औषधं चांगली देतो का कंपाऊंडर देतो मला वादात पडायचं नाही, त्यांचं अज्ञान त्यांनी पाजळलंय. WHOचे ऍडवायझर कोण असू शकतात त्यांनी अज्ञान पाजळलंय. पण आता या दोन गोष्टी झाल्यानंतर आता यांची मस्ती आणि मिजाज परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मस्थळावर भ्रम फैलावण्यापर्यंत गेली आहे. ही खोटी माहिती पसरवणं अक्षम्य चूक आहे. या पद्धतीने खोटं पसरवून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न का केला जातोय. पुस्तकं तुम्हाला पाठवली आहेत, बाबासाहेबांबद्दल इतकं अज्ञान. अरे तुम्हाला हे तरी मान्य आहे ना की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाला जन्म दिला, हे तरी उद्धवजींच्या शिवसेनेला मान्य आहे का?
समता बंधुता स्वातंत्र याचा मूलभूत अधिकार त्या आधारित संविधान हे परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं हे तरी उद्धवजींच्या शिवसेनेला मान्य आहे का? गरीब दलित शोषित समाजाला आवाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला हे तरी उद्धवजींच्या शिवसेनेला मान्य आहे का? स्वातंत्र्यापासून नवीन भारत निर्माण करण्यामध्ये योगदान जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं हे तरी मान्य आहे का? का संजय राऊत उद्या छापून टाकायचे सामन्यात ह्या सगळ्या गोष्टी उद्धवजींमुळेच झाल्या आहेत. संविधानही उद्धवजींमुळे झालं असेल, स्वातंत्र्यही उद्धवजींमुळे मिळालं असेल, बंधुताही मिळाली असेल, असं तर छापणार नाही ना. काय चाललंय? बरं, हे सगळं प्रकरण झाल्यावर अपेक्षित माफी दिलगिरी नाही, अहंकाराचा परमोच्च बिंदू आहे, नवीन इतिहास लिहिण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि म्हणून भारतीय जनता पक्षाला मान्य नाही. ज्या काँग्रेसने परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा निवडणुकीत पराभव केला त्या काँग्रेस बरोबर गेल्यानंतर उद्धवजींच्या शिवसेनेने त्याच्या पुढचं पाऊल टाकून त्यांच्या जन्मस्थळाबद्दल वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून भारतीय जनता पक्ष याचा निषेध करते. आणि उद्धवजींना आम्ही प्रश्न विचारतोय की तुमची भूमिका काय? काल परवा आम्ही पाहिलं किंवा त्या अगोदर गेल्या आठवड्यापासून उद्धवजींच्या शिवसेनेच्या उपनेत्या सन्माननीय सुषमाताई अंधारे यांची जी वक्तव्य समाज माध्यमांवर आता येत आहेत, प्रभू रामचंद्रांचा अपमान, प्रभू श्रीकृष्णाचा उपमर्द, संत ज्ञानेश्वरांची खिल्ली, संत एकनाथांची चेष्टा, वारकरी संप्रदायाचा अपमान, हा महाराष्ट्रद्रोह नाही आहे उद्धवजी? हिंदू देवदेवतांचा अपमान करणं, हिंदू मानाला इजा पोचली जाईल अशी वक्तव्य समाज माध्यमांवर आल्यानंतर उद्धवजी तुम्ही मौन सोडायला तयार नाही? कसले डोंबलाचे मोर्चे करताय उद्या? समाजामध्ये भारतीय मनामध्ये असंतोष आहे. तो असंतोष प्रभू रामचंद्र, भगवान श्रीकृष्ण, वारकरी संप्रदाय, संत ज्ञानेश्वरजी, संत एकनाथजी या सगळ्यांवर केलेल्या चेष्टा, खिल्ल्या, टिप्पण्या, आलोचना, भंकस हे उद्धवजींच्या शिवसेनेला सहन कसं होत आहे? महाराष्ट्र हे सहन करू शकत नाही. आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी मुंबईने ठरवलंय महापुरुषांचा अपमान ही महाराष्ट्र विकास आघाडी आणि विशेषतः शिवसेनेकडून चालू आहे. हिंदू देवदेवतांचा जेवढी टिंगल टवाळी करता येईल, काय म्हणे, भगवान श्रीकृष्ण डेटला गेले होते, डेट करत होते, हे ज्ञान शिवसेनेच्या उपनेत्यांचं? कुठलीही संस्कृती हिंमत कशी होते? आणि म्हणून ह्या हिंदू देवदेवतांवरचे अपमान
वारकरी संप्रदायावर केलेला हा हल्लाच आहे मी म्हणेन आणि हा महाराष्ट्र द्रोह परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मस्थळाबद्दल निर्माण केलेला वाद या सगळ्या गोष्टीसाठी उद्या मुंबईभर भारतीय जनता पार्टी माफी मांगो निदर्शन करणार आहे माफी मांगो निदर्शन करणार आहे यांना मोर्चे काढण्याचा अधिकारच नाही आहे मोर्चा ज्या गोष्टीसाठी काढला जातोय त्याच गोष्टींच्या बाबतीमध्ये असत्य पसरवलं जात आहे आणि पूर्ण मुंबईभर आक्रमक आंदोलन साई लोकसभा क्षेत्रांमध्ये जागोजागी भारतीय जनता पक्षाचे नेते करतील उद्धवजी माफी द्या अजित पवार माफी द्या नाना पाटोले माफी द्या हे माफी मांगो आंदोलन उद्या मुंबईभर भारतीय जनता पार्टी करील आणि हा विषय इथेच सोडणार नाही आहोत आणि म्हणून समस्त नागरिकांच्या संतोषाला वाढ द्यावी म्हणून भारतीय जनता पार्टी एक पाऊल आक्रमकरित्या या विषयात टाकत आहे धन्यवाद बघा असं आहे याचं उत्तर सरकार देईल सरकारच्या अपेक्षित पोलिसांच्या अपेक्षित ज्या गोष्टी असतील त्या परिपूर्ण होत असतील तर त्याबद्दलचा निर्णय सरकार घेईल मी सरकारच्या वतीने बोलू शकत नाही पण मी नक्की एक सांगू शकतो एखाद्या फिल्मच्या डायरेक्टर प्रोड्युसरला पण जेवढ्या युक्त्या सुचणार नाहीत अशा प्रसिद्धीच्या युक्त्या असलेली मंडळी या महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये आहेत मोर्चाला प्रसिद्धी मिळणार नसेल मिळत नाही आहे तर काय काय युक्त्या करून कांड्या पिकवायच्या यात ते एक्सपर्ट आहे नाही त्यांना शिकायची गरज कोणाकडूनच नाही ते सर्वज्ञानी आहेत नोबेल पारितोषिक ज्यांना सुद्धा ते शिकवू शकतील WHOला सुद्धा ते ॲडवाईज करू शकतील ज्ञानपीठ विजेत्यांनाही ते सांगू शकतील भारतरत्नांबद्दलही ते अपप्रचार करू शकतील अहंकारात उत्तर देऊन संजय राऊत पळवाट निघू शकत नाही तुम्ही जन्मस्थळाच्या बाबतीमध्ये परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांचा वाद निर्माण केला ही अफगाणी सुपारी आहे का तुम्हाला बाबासाहेबांचा विचार असा संपवता येणार नाही त्यावर प्रश्न निर्माण करता येणार नाही तुम्हाला माफी मागावीच लागेल सर्व साई लोकसभा क्षेत्रामध्ये आमचे तिथले आमदार नगरसेवक म्हणजे माजी नगरसेवक पदाधिकारी माफी मागो आंदोलन करणार आहेत काळे झेंडे घेऊन करणार आहेत आणि या सगळ्यामध्ये संतापनावर झालंय ज्या पद्धतीच्या समाज माध्यमांवर या बातम्या आल्या आहेत मला कुठल्याही अन्य धर्माबद्दल बोलायचं नाही ती आमची पद्धत नाही आम्ही सबका साथ सबका विकास आहोत पण कल्पना करा हीच हिंमत शिवसेनेच्या उपनेत्यांनी अन्य कुठल्या धर्माच्या बाबतीत आणि अन्य कुठल्या धर्माच्या देवतांच्या बाबतीत बोलण्याची केली असती का ही मुकसंमती उद्धवजींची काय आणि त्यामुळे हा गंभीर विषय संजय राऊत अहंकारामध्ये ते घेत असतील त्यांचा स्वभाव असेल हा हिंदू मानसाचा विषय आंबेडकर प्रेमी जनतेच्या मनातली खदखद आहे विषयांतर करण्याचा प्रयत्न किती केला तरी मूळ मुद्द्याचा प्रश्न आहे तुम्हाला तुमच्या पदाचं राजकीयकरण करायचं तुम्हाला लाख लाभ लागो
भगवान रामचंद्राचा अपमान का केलात मी एक एक वाक्य इथे सांगू इच्छित नाही. भगवान शंकराबद्दल जे वाक्य त्यांनी वापरलंय हे तर इतकं गंभीर आहे की मला ते बोलावसे वाटत नाहीये. आणि तुम्ही बोलताय तुमच्या पक्षाच्या प्रमुखांनी उत्तर द्यावं ना. का गप्प आहेत ते? राज्यपालांची भूमिका राज्यपालांनी मांडली, दिलगरी माफी व्यक्त केली, केंद्राला लिखित पत्र लिहिलं, जनतेसमोर भूमिका मांडली. तुम्हाला अजूनही अहंकार आहे? यांनी केलं तर मी हे करीन, मी केलं तर हे करीन, याचा अर्थ जे बोललंय त्याच्याबद्दल फारकत घ्यायची नाही. त्यांना केवळ राजकारण करायचं आहे. जन आंदोलन आम्ही उभं करूया विरोधात. नाही, यावर उद्धवजी स्पष्टीकरण देतील. आम्ही उद्धवजींना प्रश्न विचारलाय आणि उद्धवजी उत्तर देणार नसतील, मौन ठेवणार असतील, तर त्याचं उत्तर जनतेसमोर स्पष्ट आहे. नाही, यावर मी भाष्य करणार. मुंबईत कायदा व सुव्यवस्था ठेवण्यामध्ये पोलीस चोख आहे, सरकार आपलं चोख काम बजावेल. भारतीय जनता पक्षाचं आंदोलन आक्रमक असेल पण कायदेशीर असेल. लॉकडाऊनच्या काळामध्ये केलेल्या निविदांवरची चौकशी तर चालू झाली आहे. महापालिकेमध्ये कोविडच्या काळात लॉकडाऊनच्या काळामध्ये काय घेतलं, कितीला घेतलं, याची तर स्पेशल सीएजी चौकशी चालू आहे. या अधिवेशनामध्ये मी मागणी करणार आहे कोविड आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये मुंबईमध्ये बांधकाम या विषयात काय काय झालं याची चौकशी करावी. त्याचं कारण इथे याकूब मेमनचं थडग सुशोभित करण्याचं काम सुरू केलं आणि इथे आता सरकारी जागेवर गाळे बांधायचे उघड गोरख धंदा सुरू केला. बरं, हे होतंय ते उद्धवजी मुख्यमंत्री असताना होते आणि होतंय कोणाच्या मतदारसंघात, त्यांच्या सुपुत्रांच्या जे मंत्री होते. सरकारी कारवाई नाहीच त्या काळात, कारवाई आता होते. तेरी भी चूप मेरी भी चूप. आणि म्हणून यामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत अवैध बांधकामांचा मोठा भ्रष्टाचार झाला आहे. या अधिवेशनात मी ती मागणी करणार आहे. तुम्ही उशीर आलात, बोललो मराठी झालं. संजय राऊत अहंकाराच्या पोटी आजपर्यंत अधोगतीला गेलेत, अजून जाऊ नये मित्र म्हणून माझी अपेक्षा आहे. आणि मुंबई प्रांतामध्ये मध्य प्रदेशचा महू भाग कधीपासून होता? परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म महू मध्ये झाला. सरडे आणि विंचवाचे मेंदू तुमचे झाले आहेत का संजयजी? तुम्हाला विचारू का? दुसरं कोणी बोललं तर खेचण्यासारखा विंचूंचा स्वभाव आणि स्वतःच्या अंगावर आला तर सरड्यासारखा रंग बदलायचा, या बुद्धिमत्तेचे तुम्ही झालेत का असा प्रश्न विचारायचा का? तुम्ही बाबासाहेबांच्या जन्मस्थळाबद्दल वाद निर्माण केलाय, ही अफगाणी सुपारी तुम्ही का घेतली आमचा प्रश्न आहे.
मग नक्षलवादाचं प्रोत्साहन करणं हा काही शानपणा आहे का? अफजल गुरु हा शिस्तप्रिय होता, या पद्धतीचं लिखाण कोबाड गांधी करतात. अफजल गुरु हा प्रेषिताला भेटायला व्याकुळ झाला होता आणि म्हणून त्याची फाशी स्वतंत्रता विरोधी आहे असं वर्तमानपत्रात कोबाड गांधींच्या नावाने बातम्या आल्या. हा काही शहाणपणाचं लक्षण आहे? अरे मतांसाठी वैचारिक भूमिका किती बदला संजय राऊत. आणि म्हणून स्वतःलाच कळतं ते शहाणपण, या अहंकारापासून बाहेर या. नसेल तर रामभाऊ माळगे प्रबोधिनी शिकवण लावा. नाही, याची मला माहिती नाही आहे, याची माहिती घेतल्यावरच मी भाष्य करू शकेन. सबसे पहले तो मैं आप सबको ये ब्लू डार्ट कंपनी के कुरियर की रिसीट दिखा रहा हूं. संजय राउत जी के घर पर हमारे पार्टी के विधिमंडल के उपनेता सम्माननीय विधायक भाई गिरकर जी ने दो पुस्तकें परम पूज्य भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जी के जीवनी पर एक महाराष्ट्र सरकार की तरफ से और एक मुंबई महानगर पालिका की तरफ से प्रसिद्ध हुई है, वो किताब भेंट भी उनको दी है और विनती भी है कि वो पढ़े. अपने ज्ञान को बढ़ाए. हमारा सवाल उद्धव जी की शिवसेना को सीधा सीधा यह है, परम पूज्य भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर जी के जन्म स्थल पर विवाद निर्माण किया जा रहा है, यह क्यों किया जा रहा है, इसके पीछे का षड्यंत्र क्या है? इतिहास जब स्पष्ट है तब भ्रमित करने के लिए झूठी जानकारी संजय राउत क्यों फैला रहे हैं? जैसे हमारे किसानों के ऊपर कोई आपदा आती है तो हम मराठी में उसको कहते हैं आसमानी है कि सुल्तानी है, ये आपदा है. वैसे हमारा संजय राउत और उद्धव जी की शिवसेना को ये सवाल है कि परम पूज्य भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर जी के जन्म स्थल पर विवाद निर्माण करना, ये अफगानी सुपारी किसने दी है? तालिबान और उस क्षेत्र में देखा कि शांतता प्रिय और शांतता का संदेश देने वाले भगवान गौतम बुद्ध जी के ऊपर, उनकी प्रतिमाओं के ऊपर पिछले कुछ समय पर हल्ले हुए. आज वही भगवान गौतम बुद्ध जी को मानने वाले समुदाय का नेतृत्व करने वाले हमारे भारत रत्न परम पूज्य बाबा साहेब अंबेडकर जी के जन्म स्थल पर विवाद निर्माण किया जा रहा है. यह अफगानी सुपारी है. यह कॉन्ट्रैक्ट किसने दिया है? यह भ्रम फैलाने का कॉन्ट्रैक्ट उद्धव जी के शिवसेना को किसने दिया है? उद्धव जी इसका जवाब दे. आज तक उनके अज्ञान के पहाड़ संजय राउत जी के हमने देखे. डॉक्टर सही दवाई देता है या कंपाउंडर, हम उस पर जाना नहीं चाहते. वो अज्ञान का पहाड़ तब दिखाया था, बाद में कोविड के समय WHO में कौन एडवाइजर हो सकता है, वो अज्ञान का पहाड़ उन्होंने दिखाया था. वहां तक ठीक था. अब इनकी मस्ती और मिजाज परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर जी के जन्मस्थल पर विवाद निर्माण करने तक चली गई. हम उद्धव जी को पूछना चाहते हैं, भारत रत्न परम पूज्य बाबा साहेब अंबेडकर जी ने संविधान को जन्म दिया, ये तो आपको पता है ना?
परम पूज्य बाबा साहेब आंबेडकर जी ने समता, बंधुता और स्वतंत्रता इस आधार पर संविधान में अधिकार दिए, ये तो आपको मान्य है ना? परम पूज्य बाबा साहेब आंबेडकर जी ने दलित, पीड़ित, गरीब व्यक्ति को आवाज दी, बोलने का अधिकार दिया, ये तो आपको मान्य है ना? नहीं तो देखिए संजय राउत जी सामना में ये सभी चीजें भी उद्धव जी ने दी है, ये छाप देंगे। ये नया इतिहास लिखने का प्रयास है क्या? भारतीय जनता पार्टी इसकी कड़ी आलोचना और निंदा करती है और इसके लिए माफी भी उद्धव जी आपकी पार्टी से आनी चाहिए मांग करती है। गत कुछ दिनों से हम देख रहे हैं सोशल मीडिया पर जिस प्रकार की चीजें आ रही है उसमें उद्धव जी के शिवसेना की उपनेता डिप्टी लीडर सम्माननीय सुषमाताई अंधारे जी, ये भगवान राम का मजाक उड़ाती है, भगवान हनुमान पर आलोचना करती है, भगवान श्री कृष्ण पर डेरोगेटरी स्टेटमेंट करती है, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, वारकरी संप्रदाय इनका अपमान करती है। यह सोची समझी साजिश हिंदू देवदेवताओं को अपमानित करने की शिवसेना उद्धव जी की कर रही है और उद्धव जी उसको मुख्य सम्मति दे रहे हैं। हिंदू देवदेवताओं का अपमान करके हिंदू मानस को अपमानित करने का प्रयास उद्धव जी की शिवसेना कर रही है और देश भर के अंबेडकर प्रेमी जनता के ऊपर आघात पहुंचाने का काम संजय राउत जी जन्म स्थल की जगह पर वाद विवाद निर्माण करके कर रहे हैं। भारतीय जनता पार्टी चुप नहीं बैठेगी। मुंबई में हमने कल तय कर दिया है, मुंबई के 6 लोकसभा क्षेत्र में महाराष्ट्र विकास आघाड़ी और विशेषता उद्धव जी की शिवसेना माफी मांगो या आंदोलन हम करने वाले हैं, काले झंडे दिखाकर करने वाले हैं, ये सहन नहीं होगा। असंतोष भारतीय जनता में उमड़ पड़ा है और भारतीय जनता पार्टी उसका आवाज बनेगी। धन्यवाद। यह आंदोलन मुंबई के 6 लोकसभा क्षेत्र में होगा, वहां के हमारे विधायक, वहां के हमारे माजी पार्षद और सभी पदाधिकारी नेता उस आंदोलन में सहभागी होंगे। ये सब झूठी बात है। सरकार ने अपनी भूमिका स्पष्ट की है, मैं सरकार का प्रवक्ता नहीं हूँ। कानून व्यवस्था को संभालने का काम पुलिस अच्छी तरीके से करेगी, सरकार भी अपना काम बखूबी करेगी। भारतीय जनता पार्टी का आंदोलन आक्रामक भी होगा और कानून के तहत भी होगा। ती विधानसभेत आम्ही मांडू। देखिए जो स्पष्टता है वो माननीय केंद्रीय गृह मंत्री जी ने लाई, दोनों जगह के मंत्री, मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, नेता उपस्थित थे, दोनों ने समझ बूझ में चर्चा की। दोनों की चर्चा में से दिखाई पड़ रहा है कि अभी
दोनों तरफ से विवादात्मक विषय नहीं छेड़े जाएंगे। अब विषय को बंद करने के बजाय इससे अपनी दुकान अब बंद हो जाएगी, ये चिंता करने वाले विपक्षी लोग चिल्ला रहे। वैसे बहुत नम्रता से केंद्रीय गृह मंत्री ने दोनों प्रदेशों के विपक्ष को भी अपील किया है, लेकिन जिनको राजनीति करनी है वो इस सब में कुछ ना कुछ बोलते रहेंगे, इसके साथ जनता का रुख नहीं होगा। शायद उनके कॉन्स्टिट्यूएंसी में होगा, उस पर भी ध्यान हम देंगे। बामसेबची दोन पुस्तक वाचून पंडित बनता येत नाही आवडसाहेब, आणि त्यामुळे स्वतःच्या मनात असलेलं चित्र लोकांच्या चष्म्यावर उतरवता येणार नाही। इथे सर्व समाज, सर्व जाती, सगळे पंत, सगळे धर्म संविधानाअंतर्गत शांततेने आपापले सण उत्सव साजरे करतायत। तुमच्या आघाडीकडनं जे हिंदू देवदेवता आणि वारकरी संप्रदाय यांचे अपमान आणि भावना दुखावल्या जात आहेत त्या बंद करा, आणि भामसेपेक्षा बाबासाहेबांची पुस्तकं वाचली तर बरं होईल। धन्यवाद।